पडणारे असंख्य प्रश्न आणि त्यामुळे त्यांची होणारी घुसमट या बालनाट्यातून साकार करण्याचा प्रयत्न केला आहे। खेड्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये साधन आणि संसाधन यांची खूप कमतरता असते। अशाही परिस्थितीत जेवढी साधन आणि संसाधन आम्हाला उपलब्ध झाली त्या साधन आणि संसाधनाचा वापर करून आम्ही एक नाटिका सादर करीत आहोत। दिग्दर्शक यशन गच्चे, वेशभूषा बीएल सावंत, नेपथ्य एनआर नागवे, मार्गदर्शक आरजी तौर। यातील कलावंत आणि भूमिका खालील प्रमाणे आहेत। मुख्याध्यापक कपिल सिरसागर।
झालं ते तरी सांग, आता नको नंतर सांगतो। अरे काय कुसूर पुसूर करताय? काय नाही ग, मला सरची एक फार मोठी गुप्त गोष्ट कळाली आहे। आता नको नंतर सांगतो, आता सर येतील। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। वेलकम टू सर। वेलकम टू। हाउ आर यू चिल्ड्रन? आई एम फाइन सर। ओके सिट डाउन। थैंक यू सर। चला मुलांनो, आज आपण माधव ज्युनियर वात्सल्य शिद्राई ही कविता शिकणार। कविता ऐकता मृत्यू झालेला असतो, कवी लहानच असतो, त्याच वयात त्याच्या आईचा मृत्यू होतो। कवी आपल्या आईविषयी भावना या कवितेतून व्यक्त करीत आहे। तो म्हणतो, प्रेम स्वरूप आई वात्सल्य शिद्राई, बोलाऊ तू जाता मी कोण त्या उपाई। आई तुझं विना जगात माझी आबाद झाली नाही ग, पण तरीही तुझी उणीव मला सतत जाणत असते। चित्ती तुझी स्मरणा काही चुरू परेशा, आई हवी म्हणून सोडी न जीव एका। आई तू कशी होतीस, कशी दिसत होतीस हे सुद्धा मला आठवत नाही, पण आज मात्र तू मला हवी आहेस। तुझ्या विना जगणं मला असह्य झालं आहे, मला माझी भूक तू भेटल्याशिवाय शांत होणार नाही। दुसऱ्याचे प्रेम पाहून माझा जीव काशीस होत आहे, मला वाटतं इथून जावं आणि तुझ्या डोळ्यापुढे जावं। तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी असलेले प्रेम पाहावं, तुझ्या खुशीत शिरून जपावं। आई तू पुन्हा एकदा नाव जन्म घे, मी तुझ्याच खुशीत जन्माला येईल। अशा प्रकारच्या भावना कवी या कवितेतून व्यक्त करीत आहे। चला मुलांनो, आपण ही कविता चाली गायन करू। तुमचे शिक्षक कविता शिकवत ना, मी तुमच्या वर्गाचे खिडकी देऊन पाहिले, सर्वजण रडत होती, अतिशय तल्लीन झाली होती। तासन पडली एवढी शांतच होती आणि मात्र तू हसत होतास का? त्या शिक्षकांचे घर माझ्या घराजवळच आहे, मला आश्चर्य वाटतंय सर इतकी चांगली कविता शिकू शकतात। म्हणजे काय म्हणायचं तुला? सर ते शिक्षक खूपच छान कविता शिकवतात, पण मला आठवते की ते सर घरी त्यांच्या आईला खूप छळतात, बांधतात, किती हा विरोधाभास। खरंच सर उपदेश कुठे जाण्याचे नसतात का? जोपर्यंत शिक्षकाच्या उतकी आणि कृतीत एकवाक्यता येणार नाही तोपर्यंत या समाजात फार मोठे परिवर्तन होईल असे मला वाटत नाही। खरं सांगू का सर, मुलं शिकतात की उपदेशातून आणि शिक्षकांनी शिकवल्यावर असं शिक्षण होईल तर वाटतं की मुलं 90% ज्ञान हे शिक्षक, पालक, समाज यांचे अनुकरण करून व निरीक्षण करूनच शिकवतात। म्हणून शिक्षकांचे वर्तन हे नेहमी आदर्श असले पाहिजे। जर समाजात एखादा डॉक्टर चुकला लोक त्यांच्याविषयी काही फारसं बोलत नाही, जर एखादा इंजिनियर चुकला लोक त्यांच्याविषयी काही फारसं बोलत नाही, पण शिक्षकावर मात्र सर्वांचा कटाक्ष असतो, शिक्षकाकडून नेहमी आदर्शाची अपेक्षा केली जाते। तुझं म्हणणं 100% बरोबर आहे, तुझ्या म्हणत मी सहमत आहे। मला त्याविषयी जे जे करताय ते करण्याचा मी प्रयत्न केला जातो। आता Thank you.
खूप प्रश्न पडत आहे. कसले प्रश्न? काय सांगू तुम्हाला? अरे आम्ही मित्र आहोत, तुझे आम्हाला सांगणार नाही तर कुणाला सांगणार? माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे कुणाकडेच नाही, ना शिक्षक, ना पालक, ना समाज. तू सांग तर खरं, आपण सर्व मिळून त्या प्रश्नांची उत्तरे शोधू. हे सर्व प्रश्न माझ्या एकट्याचे नाही तर संपूर्ण समाजाचे आहेत, आणि हे सर्व प्रश्न शाळेत शिकणाऱ्या बालकांना पडतात, पण त्या प्रश्नाची उत्तरे मात्र कोणीच देत नाही. अरे बापरे, म्हणजे फारच गंभीर मामला दिसतो. मलाही सर्वांना काय सांगत आहे, पण प्रश्न पुरता मात घातला म्हणून पहिल्यांदा सांग, नंतर मी सुद्धा माझे मन मोकळे करेल. कसं सांगू, माझी फार घुसमट होत आहे रे. जे आपले आदर्श असतात त्यांच्याविषयी बोलावं तरी कस, आणि आपले कोण ऐकून घेणार? अरे काय तुझं म्हणणं, ते ऐकून घेण्यासाठी आमचे कान आसुसले आहे. बोल लवकर बोल. गोळीत सांग बर, आम्हालाही काय सांगायचे रे. दोन दिवसापूर्वी सरांनी आपल्याला प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई ही कविता शिकवली. त्या दिवशीपासून तर माझा नीतिमूल्यावरचा पण भरोसा उठला आहे. अरे झालं तरी काय, सरांनी शिकवलेली कविता मला खूप आवडली, पण एक गोष्ट मात्र मला प्रचंड खटकली. कोणती गोष्ट? अरे त्या शिक्षकांचे घर माझ्या घराजवळच आहे. सर वर्गात कविता शिकवताना वर्गामध्ये टाचम पडी तरी आवाज येईल इतकी शांतता होती. सर्व मुली हमसमसे रडत होती. सर्वजण आपल्या आईविषयी संवेदनशील असतात, आणि आपले शिक्षक मात्र घरी त्यांच्या आईला खूप छळतात, भांडतात, किती विरोधाभास छळतात, भांडतात. आणि मला याच्याच आश्चर्य वाटतंय, राऊंड राऊंड पश्चाताप होतोय. वाटतंय हे सर्व नीतिमूल्य उपदेश केवळ सांगण्यासाठीच आहे, कुठेता आणण्यासाठी नाहीत का? हे सर्व प्रश्न शाळेत शिकणाऱ्या बालकांना पडतात, पण त्याच्या प्रश्नाची उत्तरे मात्र कोणीच देत नाही. मी आणि रामूने दोन दिवसापूर्वी सरांना शिबिरावर जाई पाहिले, आणि वर्गात म्हणतात व्यसनापासून दूर राहा, नशा पाणी करू नका. कसं शक्य आहे? खरंच आपल्या समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे. त्या नुकसानीसाठी आपले शिक्षक, पालक आणि समाज ही जबाबदार आहे. माझे आई वडील तर मोबाईल मध्ये इतके मग्न असतात की त्यांना आपल्या मुलांसाठी वेळच नाही. माझा लहान भाऊ थोडा जरी घरी रडू लागतो की माझी आई त्याच्या हातात मोबाईल देते. इतक्या लहान वयात मोबाईल पाहून त्याचे डोळे जातील याची आई वडिलांना बिलकुलच चिंता नाही. खरं आहे माधुर, तुम्ही आपल्याला लहान मुलाला खोटं बोलायचं तरी कोण शिकवतंय? तीन चार दिवसापूर्वी आमच्याकडे बँकेचे वसुली अधिकारी आले होते. मग मी धावतच घरी गेलो आणि बाबांना सांगितले, बाबा बाबा ते बँकेचे वसुली अधिकारी जाधव साहेब आले आहेत. मग माझे बाबा म्हणाले, जा आणि त्यांना सांग की बाबा घरी नाही. त्या दिवशीपासून मला असा प्रश्न पडला की माझे आई वडील नेहमी सांगतात खोटे बोलू नये आणि आपणच खोटे बोलता. याचा उपदेश कृती आणायचे नसतात का? खरंच हा प्रश्न असा इतर सर्व बालकांना तर त्यांची तर कितीतरी घुसमट होत असेल, पण बिचारे काय करणार, कोणाला प्रश्न विचारणार? माझ्या घराच्या जवळ एक राजकीय पुढारी राहतात आणि त्या खूप गुंडा पद्धतीचे आहे. पण समाजात एक चुकीची गोष्ट चालू आहे, समाजात एक चुकीचा ट्रेंड सुरू झालेला आहे. पैशामुळे प्रतिष्ठा येते ही गोष्ट समाजात सुरू आहे, त्यामुळे कोणत्याही मार्गाने पैसा मिळवला जाते आणि म्हणजे लोक अशा माणसांना प्रतिष्ठा देऊ लागतात आणि समाजातल्या चांगल्या माणसांना डावलू लागतात. निवडणुकीत हे लोक ताटल्या आटतात, बाटल्या आटतात, निवडणूक जिंकण्यासाठी बेमानी करतात. मग अशा लोकांकडून निवडून आल्या समाजी मंडळीची अपेक्षा करतो, बेमानी करून मंडळीची अपेक्षा कारण कितपत योग्य आहे. आपण पाहतो बऱ्याच कार्यक्रमाच्या स्टेजवर अशा माणसांना बोलवलं जाते आणि त्यांच्या हार चुरे घालून त्यांचा सत्कार केला जातो. तर हे हार कशामुळे घालतात? तर त्याच्या बोलण्याला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी. अशा गुंत माणसाने बोलून समाज काय साधत आहे? त्यामुळे स्टेजवर माणसं बसायचं आयोजकांनी पारखून आणि इमानदार माणसांना स्टेजवर बसायला पाहिजे आणि त्यांच्या बोलण्याला, त्याच्या शब्दाला, बोलण्याला किंमत असली पाहिजे. पण असं होत तर दिसतच नाही. अरे हो, आपली चर्चा चालू आहे. मलाही एक गोष्ट आठवली, आमच्या शेजारी एक महाराज राहतात, ते नेहमी
काठी घेतात आणि गायला मारतात, खरंच त्या मुलावर वडिलांच्या वर्तनाचा काय परिणाम झाला असेल? आपल्या देशातील महाराज म्हणतात ईश्वराची सर्व लेकर आहेत आणि ती सर्वात जास्त भेदभाव करतात। खरं आहे, आपण दररोज प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, आणि शाळेच्या आवरातून गेलो की मग म्हणतो तो मांगाचा आहे, तो धनगराचा आहे, तो महाराजा आहे। मग शाळेच्या बाहेर गेली की मग आपण भाऊ भाऊ नाही। खरंच आपल्याकडे किती विरोधाभास। विद्याची देवता म्हणून आपण सरस्वतीची पूजा करतो, एक स्त्री विद्याची देवता। या देशात स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता, किती ईशोकांतिका, किती अविरोधाभास। खरंच अब्दुल, तुझे म्हणणे बरोबर आहे। आपल्या देशातील विद्यार्थ्यांना प्रार्थनेपासून विद्यार्थ्यांना देवा शिकवले जातात। जर आपल्या विज्ञानाची सुरुवात जर अंधश्रद्धेपासून होत असेल तर आपल्या देशात कसे काय वैज्ञानिक तयार होऊ शकतील। आणि म्हणून ग्लोबल इन्व्हेनेशन इंडेक्स मध्ये आपण फार कमी खालच्या तळांच्या देशामध्ये आहोत, आणि त्यामुळे अमेरिकेत 10,79,000 वैज्ञानिक तयार होतात, रशिया 10,58,000 वैज्ञानिक तयार होतात, चीनमध्ये 10,18,000 वैज्ञानिक तयार होतात, ब्राझीलमध्ये 10,14,000 वैज्ञानिक तयार होतात, आणि भारतामध्ये 10,00,000 केवळ आणि केवळ 4 वैज्ञानिक तयार होतात। तुम्ही सांगा मित्रांनो, कशी काय होईल भारत महासत्ता? आज 59% विद्यार्थ्यांना विज्ञान परीक्षा म्हणजे हेच माहीत नाही, ज्यांचा त्यांच्याशी थेट संबंध येतो 10वीत गेल्यावर। आपण चीनविषयी बोलतो पण कमी किमतीचे उत्पादन आपण आजही करू शकत नाही। आपण 21व्या शतकातील नागरिक म्हणून असू, त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील, केव्हा आपण स्वतंत्रपणे विचार करणार आहोत। खरंच हे सारे प्रश्न या देशातील शिक्षण व्यवस्था, शिक्षण तज्ञ यांना विचार करायला लावणार आहे। मलाही एक प्रश्न पडलाय, त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा मी खूप प्रयत्न केला पण मला काही चमत्कारक उत्तर मिळालं नाही। माझा प्रश्न आहे, देव आहे का? मी अनेक लोकांना विचारलं तू देव पाहिलास का, पण कोणीच देव पाहिला असं उत्तर मला दिलं नाही। पण या देवाच्या धर्माच्या नावावर भारताच्या सीमेवर जेवढे लोक मेले नाहीत त्याच्या कितीतरी पटीत अधिक लोक मेले। जी गोष्ट आपण पाहिलीच ना त्याला आपण एवढे महत्व का देतो? हाच प्रश्न मला पडलेला आहे। हा प्रश्न मलाच पडलेला नाही तर शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न आहे। पण आम्हाला हे शिकवलं जात नाही देव आहे का नाही, यात आपली ऊर्जा वाया घालू नका। तुम्ही चांगलं काम केलं त्याचे परिणाम चांगले होतात, वाईट काम केलं त्याचे परिणाम वाईट होतात। म्हणून चांगलं काम करा, तुमच्या कामातून तुमची खरी ओळख निर्माण होते। नावावरून गावावरून होणारी ओळख ही वरवरची आणि झुजबी असते, म्हणून ती मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचत नाही। अनेक वेळा आपण एखाद्याचे नाव विसरतो पण त्याचे काम विसरत नाही। अगो जीवी, दुसऱ्यांना काही बोलू देते की नाही? शाळा सुटायची वेळ झाली, मला आणखीन एक प्रश्न मांडायचा आहे। थांब रे गोविंद, बंडूला पण काहीतरी बोलायचंय। सांग बंडू, काय सांगायचं तुला? तुझ्या नंतर मी बोलेल। मुलांना सैराट व्हायला तरी कोण शिकवतंय? या देशातील मीडिया ही संस्कृतीच्या नावाने टाव फोडते पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळं दाखवतात। ज्या गोष्टी मुलं 10वी 12वी गेल्यावर पाहतात ऐकतात त्या गोष्टी आता 3री 4वीची मुलं पाहत आहेत ऐकत आहेत। आज चॅनल वरील कोणत्याही सिरियल बघा, त्या प्रेमाचे चाळे नाही असं एक तरी सिरियल आहे का? आपल्या टीव्हीवर कंटमच्या उघड्या जाहिराती दाखवल्या जातात, ज्या गोष्टी पूर्वी कधीच मुलांना पाहायला मिळत नव्हत्या त्या गोष्टी आता भारतीय मीडिया उघडपणे दाखवते। खरं तर या गोष्टीवर बॅन असायला पाहिजे। गाण्याचा तर अक्षरशः सुळसुळार झालाय, मुला मुली काही शिकल्या नाही तरी त्या नाचायला मात्र शिकत आहेत। मला तर वाटतंय भारतीय मीडिया व त्यांच्या असलेल्या त्यावर बॅन असायला पाहिजे, पण हे करणार कोण? मुलं तर अनुकरणातून निरीक्षणातून शिकतात, ते जे पाहतात त्याच्यावरच विश्वास ठेवतात। म्हणून आज छत्रपतीच्या देशातील स्त्रियांवर अत्याचार वाढत आहे, याला आवर घालणारा कोणीतरी हवा आहे, कोणीतरी हवा आहे। बोल गोविंद, काय बोलायचंय तुला? आपल्या मुलांना स्वार्थी कोण बनवते? आपल्या मुलांना आपलेच आई वडील स्वार्थी बनवतात आणि मग दुसऱ्याच्या नावाने खडे फोडतात, ते कसं काय? हे बघ रामू, आपल्या आई वडिलांनी आपल्याला खायसाठी खाऊ आणला की ते मुलं जातात आणि शेजारच्या मुलांना वाटतात, मग त्याची आई ती घरातून धावत येते आणि त्याला मारते आणि म्हणते की ते तुला काही देतात का? मग मुलांच्या मनावर असले संस्कार होतात की दुसऱ्यांना काही दिले की ते मारतात। म्हणून तो मुलगा मोठा झाला तरी आपल्या आई वडिलांना काहीच देत नाही आणि त्यांना धक्के मारून घराबाहेर आपण देतात। आणि मग याला कारणीभूत दुसरे कोणी नसून त्याचेच आई वडील आहे, कारण जर एखादा लहान मुलगा दुसऱ्यांना काही देत असेल तर त्याला आणखी एक गोष्ट द्यावी आणि इतरांना वाटायला सांगावी, कारण त्याचं हृदय दानी आणि दानी बनतंय।
म्हणून आणि मग ते लेकरू मोठं झालं तरी आपल्या आई वडिलांना धक्के मारून घराबाहेर आपण देत नाही, कारण त्याचं हृदय ज्ञानी आणि द्याळू म्हणतंय. म्हणून आपल्या लेकरांना ज्ञानी आणि द्याळू बनवा, मुलांसमोर भांडू नका, आपल्या घरातील वातावरण शांत ठेवा, आपल्या चालल्या बोलल्यात एकवाक्यता ठेवा, आपले आचार आणि आदर्श ठेवा, कारण आपले मुलं शिकवल्यावर शिकत नाहीत तर ते अनुकरणातून व निरीक्षणातून 90% शिकतात. म्हणून शिक्षक पालक समाज हे आदर्श असेल तर आदर्श बालके निर्माण होतील आणि त्यातून आदर्श कुटुंब निर्माण होईल आणि आदर्श कुटुंबातून आदर्श समाज निर्माण करील आणि आदर्श समाजातून समृद्ध संपन्न राष्ट्र निर्माण करील. तर चला मुलांनो, आज आपण इथे एक संकल्प करूया, आदर्श राष्ट्र निर्माण करूया. दिशा वाढू दे जाश आमची.